किरण करात यांना 4 जानेवारीला पुण्यातून गजानन तौर याला खोतकर आणि झोल कंपनीने सुपारी दिलेली आहे. या विजय झोल, विक्रांत झोल आणि ॲडव्होकेट झोलची मिसेस मला नाही नाव माहीत नाही, या लोकांनी पैसे किरण खराच्या अकाउंटमध्ये जमा केलं आणि त्याला जाऊन रजिस्ट्री करून घेतले. रजिस्ट्री केल्यानंतर पुन्हा बँकात आले, जे पैसे जमा केलं किरण खराचं नव्हते, किरात करायला सांगितलं विड्रॉल कर, त्याने विड्रॉल केला आणि पैसे स्वतः झोल कंपनीने घेऊन घेतले. खोतकर परिवारवर, झोल परिवारवर आणि तो काय नाव त्याचा गजा तौर आणि त्याच्यासोबत असलेले यांना अटक करा. सर मला सांगा, किरण खरात यांच्यासोबत एक घटना घडलेली आहे, ही घटना तुम्हाला माहिती आहे, आज तुम्ही तिकडे जाऊन पाहून पाहणी केलेली आहे किंवा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही नाही, मी मला हे म्हणायचं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटात काही प्रवेश होऊ झाले आणि त्या प्रवेशामुळं काही लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स झाला किंवा चरबी चढली असं मी समजतो आहे. त्या लोकांनी 2 घटना केली आतापर्यंत. पहिली घटना, देवजी पटेल लक्ष्मी सॉ मिलचे मालिक उद्योगपती आहे जालन्याचे, त्यांची बोकरदनमध्ये शेती आहे, त्या शेतीवर याचे शिंदे गटात जे परवा चमनवर ज्यांचा प्रवेश झाला अर्जुन खोतकरच्या नेतृत्वाखाली आणि संदीप भुमरे त्यासाठी खास आले, त्यांचा मुलगा रवी जाधव आणि ऋतू जाधव यांनी तिथं फायरिंग केली, तेही गुन्हे दाखल झालेले. त्याच्यानंतर किरण खरात यांना 4 जानेवारीला पुण्यातून गजानन तौर याला खोतकर आणि झोल कंपनीने सुपारी दिलेली आहे आणि त्याला सुपारी तो गुंड तुम्हाला सर्वांना माहीत आहे, त्यांनी त्याला तिकडून पुण्यातून उचलून आणला आणि 4 जानेवारीला अमरदीप हॉटेल जे औरंगाबादला आहे तिथं कोंडून ठेवला. मग दुसऱ्या दिवशी त्याने सराफा नगर जे आहे जालन्यात, जे किरण खराचं स्वतःच घर, तिथं कोंडलं आणि 4 दिवस त्याला टॉर्चर केलं. 4 दिवस टॉर्चर केल्यानंतर पूर्ण प्रॉपर्टी जी ज्या ती जालन्याची आहे स्वतःच्या नाव आमच्या नावावर कर, नाही तर तुझ्या मुलांना, तुझ्या बायकोला, सर्वांना तुमचा मर्डर करू असं धमकी दिला. आणि त्याने प्लॅनिंग असं केलं, या विजय झोल, विक्रांत झोल आणि ॲडव्होकेट झोलची मिसेस मला नाही नाव माहीत नाही, या लोकांनी पैसे किरण खराच्या अकाउंटमध्ये जमा केलं आणि त्याला जाऊन रजिस्ट्री करून घेतले. रजिस्ट्री केल्यानंतर पुन्हा बँकात आले, जे पैसे जमा केलं किरण खराचं नव्हते, किरात करायला सांगितलं विड्रॉल कर, त्याने विड्रॉल केला आणि पैसे स्वतः झोल कंपनीने घेऊन घेतले. हे संपल्यानंतर त्यांचं पोट भरलं नाही, कारण खोतकरचे जावाई आहे, एवढा थोडी लहान आहे तो. हां, मग त्यांना वाटलं की नाही आणखीन पैसे काढायचं, मग ते सुखसागर म्हणून त्यांचे एक हॉटेल आहे ते माझ्या नावावर करू म्हणून भांडण पूर्ण केलं. काल त्यांनी धमकी दिला मी तुझ्या गावातून मारणार, पण गावकरी एक झाल्यामुळे हे गेले नाही. पण आज ते पोलीस कंप्लेनला येत असताना पोलीसने त्याला इथं येऊ दिले नाही जालन्यात, कारण आता कोणाची सरकार आहे तुम्हाला माहीत आहे, कोणाचा दावा आहे तुम्हाला माहीत आहे. म्हणून ते घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार त्यांनी दिली आणि मी स्वतः जाऊन आलो घनसावंगी तालुक्यात. आणि माझी मागणी आहे आपल्या प्रेसचे की उद्या तुम्ही मंगरुळला जा, त्या बिचारे त्यांच्या परिवाराची काय अवस्था झाली, कसं डिप्रेशनमध्ये गेले, त्यांना कसं टॉर्चर केलं 4 दिवस. आणि यात जे लोक आहे ज्याने गजातौर त्याचं नाव दिलेलं मी, विजय झोल तो एक आहे आणि एक रमेश काटकर म्हणून नूतनवासाचा आहे तो एक आहे, एक विलास साहेबराव जाधव कैकाडी मुलाचा तो एक आहे, एक आमचा नगरपरिषदचा कर्मचारी आहे मुकेश गायकवाड तो पण त्यात इन्वॉल्व आहे. पोलीसने या लोकांना धरायचं आहे आणि मला मी शोधतो आणखीन कोण कोण आहे, मला 2-4 नाव आहे माझ्याकडं, कन्फर्म झाल्याशिवाय मी कधी बोलत नाही. पण निश्चित ही माझी मागणार राहील की या खोतकर परिवारवर, झोल परिवारवर आणि तो काय नाव त्याचा गजा तौर आणि त्याच्यासोबत असलेले यांना अटक करा, यांच्यावर मोक्का लावा, यांच्यावर कडक कारवाई करा, ही मागणी आमची राहणार. आणि मी 2 दिवसानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करणार आहे, साहेब तुमच्या नावाने खोतकर हा नंगानाश करतो जालन्यात, लोकांना त्रास देतो, जालना बिहार करायची त्याची तयारी आहे, या सतत मी बोलणार आहे. सर नेमका वाद कशातून झाला आहे, काय करायचं? हे बघा, लोकांचे व्यवहार असतात, ते व्यवहार कशाची राहू द्या. आता व्यवहारमध्ये प्रॉफिट पण होतो आणि लॉस पण होतो. आम्ही प्रॉफिट आला तर माझे, लॉस गेला की मग मारायचं लोकांना प्रॉफिट, असं थोडी असतो. आता तुमची मागणी काय? माझी मागणी या परिवारावर खोतकर, झोल आणि जे कल्पित लोक आहेत त्यांना सजा भेटली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे.
सर किरण खरात यांच्यावर सुद्धा असा एक आरोप आहे की त्यांनी अनेक जणांचे ते क्रिप्टो करन्सी मार्फत अनेकांचे पैसे दिले. हरकत नाही ना, पोलीस स्टेशन में तक्रार करा ना, तुम्ही मला कोण नाही म्हटलो भाई, आप जाइए तकरार करें, आपको किसने रोका? आप कोर्ट है, आपके लिए पुलिस स्टेशन है, आपको कानून संविधान ने आपको बहुत अधिकार दिया, आप उसका उपयोग करो. आया संविधान ने आपको पूरे राइट्स दिया, आप तो गलत कर रहे हो, आप लोग किडनैप करके उठा के लेके रहो. इस पे दो किडनैप के चार्ज लगने चाहिए, दो किडनैप के